शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर के प्रथम नागरिक व महापौर संदीप जोशी ने बुधवार को गांधीबाग जोन से कोरोना के चलते जनजागृति रैली का शुभारंभ किया। इसी तरह से रैली या सभी जोन स्तर पर होगी। संदीप जोशी ने गांधीबाग जोन के सभी मुख्य बाजारों में घूमकर जनजागृति की, लोगों को कोविड के नियम बताए और जो दुकानदार या नागरिक नियमों का भंग कर रहे थे उन पर चालान भी किया। महापौर का कहना है कि अब लॉकडाउन की जरूरत नहीं है, लोगों में जनजागृति की जरूरत है। ही रैली म्हणून नाही, चर्चा सुरू झालेली आहे की लॉकडाऊन पुन्हा सुरू होईल का। माझं स्वतःचं मत असं आहे की लॉकडाऊन करणं हे काही अंतिम सोल्युशन नाही आहे, लॉकडाऊन हे काही सोल्युशन नाही आहे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी नागरिकांना आव्हान करणं, पुन्हा एकदा अवेअरनेस करणं की बा नागरिकांनी याचं पालन केलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग असेल, जे नियम ठरलेले आहे त्याचं पालन केलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही या संपूर्ण बाजारपेठांमध्ये फिरतो आहे, नागरिकांना आव्हान करणं आहे। ज्या ठिकाणी दंड करायचा असेल त्या ठिकाणी दंड करणार आहोत, परंतु हे अवेअरनेसच्या माध्यमातून व्हावं, कुठेही लॉकडाऊन करण्याची वेळ होऊ नये या पद्धतीची ही आजची आजपासून आता 10 दिवस 10 झोनमध्ये आम्ही रेग्युलर फिरणार आहोत। आता हे वारंवार आमचं सांगणं काम आहे, ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही हे साऱ्या नागपूर शहरांना माहीत आहे। सभागृहांनी दिलेले आदेश होते 26 तारखेला, आज 20 तारीख झाली, आज 20 दिवस झाले, अजूनपर्यंत देखील ते आदेश देखील त्यांनी पाळलेले नाही आहे। याचा अर्थ ते लोकप्रतिनिधींना मोजत नाही आणि त्यामुळे मान्य खासदारांपासून मान्य आमदार आणि सर्व पक्षाच्या लोकांना त्यांनी विश्वासात घ्यावं असं आम्ही म्हणतोय। महापौर संदीप जोशी ने अपने रैली के दौरान एक दुकानदार पर सोशल डिस्टेंसिंग के नियमों का उल्लंघन करने पर चालान वसूला। इनके इस कदम से व्यापारियों में रोष दिखाई दिया। उनका कहना था कि महापौर ने कौन से सोशल डिस्टेंसिंग का नियम पाला है, उनके आसपास इतने लोग घूम रहे थे, उन्होंने पहले खुद से शुरुआत करनी चाहिए।